नमस्कार। प्रबोधन फाउंडेशन तर्फे काम अथकपणे सुरू आहे, काम थांबणार नाही आहे। पायी चालणाऱ्या मजुरांचे लोंढे कमी झाले आहेत, अजूनही टेम्पो ट्रक भरून त्यांचं स्थलांतर सुरू आहे, पण ते आता किरकोळ आहे, ते तुरळक आहे, कारण आता सरकारी वाहनं, बसेस, रेल्वे उपलब्ध झाल्या आहेत। आता हे काही दिवसात थांबेल अशी आशा करूयात। येणाऱ्या पावसामध्ये पुढचे संकट वाट पाहत आहेत। डेंग्यू आणि करोना, टायफॉइड आणि करोना, मलेरिया आणि करोना अशा मिश्र स्वरूपाच्या संकटांची आता भीती वर्तवली जाते आहे। आपण नियोजन, सुरक्षितता आणि खबरदारी या त्रिसूत्रीनं या संकटांशी सामना करणारच आहोत। पावसाळी संकटांचं आपत्ती व्यवस्थापन वेळीच होणं फार गरजेचं आहे। गटारी स्वच्छ करणे, सांडपाण्याचं नियोजन करणे, नाले सफाई, धरणांचं आणि नद्यांचं खोलीकरण करणं, स्वच्छता करणं, हात स्वच्छ धुण्याच्या सवयी लावणं, पिण्याच्या पाण्याचं शुद्धीकरण, उघड्यावरच्या खाण्याला बचाव, कचरा व्यवस्थापन, डास निर्मूलन, औषध फवारणी, सार्वजनिक जागांवर थुंकण्याला कठोर शिक्षा, स्वयंशिस्त, गर्दीचं व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, रस्त्यांवरचे खड्डे, हे सगळे उपाय आणि नियोजन सुरू झालं पाहिजे। ते कागदावर वर्षानुवर्ष झालं, आता ते खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात करावं लागणार आहे। नाही येतो पावसाळा असं व्हायचं, पण यावेळी आधीच संकटांची चाहूल लागली आहे, त्यामुळे आपण जागं व्हायला हवं। या आजारानं आमच्यातल्या बऱ्याच त्रुटी अशा चव्हाट्यावर आणून ठेवल्या, आता तरी याच्यातून बोध घ्यायला हवा। या आजारासोबत जगण्याची कला आम्हाला शिकून घ्यावी लागणार आहे। असं सगळं सरकारवर सोडून नाही चालणार, त्या जगण्याची शैली विकसित करावी लागणार आहे। टीम प्रबोधन फाउंडेशनचा पुढचा कार्यक्रम आम्ही याच धर्तीवर हाती घेतो आहोत, त्याचं नियोजन पण सुरू झालं आहे। आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे मित्रांनो। लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे। नागरिक म्हणून असलेलं आपलं जे कर्तव्य आहे ते त्यांना कळलं पाहिजे, त्यांचा अधिकार त्यांना कळला पाहिजे, आणि म्हणूनच प्रशासनापर्यंत त्यांना थेट आपलं गाऱ्हाणं मांडता येईल या उद्देशानं आम्ही लवकरच एक प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत। त्यावर त्या भागातील त्या नागरिकानं मांडलेला प्रश्न प्रशासनापर्यंत पोचण्यामध्ये आणि तो सोडवण्यामध्ये मदत करता येईल का, याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे। शिवाय शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात काय करता येईल याच्यावरही चर्चा सुरू आहे। गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्याकरिता काही ठोस पावलं उचलता येतील का, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं असो, त्यांची फी भरून त्यांना शिक्षणाच्या पायवाटेवर अग्रेसर करणं असो, या सगळ्यांवर प्रकाशझोत टाकला जातो आहे। व्यापक शैक्षणिक उपक्रमांसहित आम्ही लवकरच तुमच्यासमोर हजर होऊ। आरोग्याच्या क्षेत्रात माता आणि बालसंगोपन या विषयांकडे लक्ष केंद्रित करण्याचा आमचा मानस आहे। मित्रांनो, आपल्याला समाजकारणातून आणि लोकसहभागातून एक दूरगामी अशी परिणामक चळवळ उभी करायची आहे। त्यासाठी टीम प्रबोधन कटिबद्ध आहे। लवकरच भेटू। धन्यवाद।